एकनाथ शिंदेंनी माघार घेऊन भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा केलेला असला तरी ते नाराज असल्याची चर्चा आहे. मंत्रिमंडळात अपेक्षित खाते मिळवण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेची धडपड सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी काल महायुतीच्या नेत्यांची बैठक पार पडली. त्यानंतर आज महायुतीच्या नेत्यांची मुंबईत बैठक होणार असल्याची माहिती शिंदेंनीच दिली होती, पण आज ते आपल्या दरे या गावाला गेल्यानं ही बैठक लांबणीवर पडली आहे. या सगळ्या घडामोडींमुळे शिंदे नाराज असल्याची चर्चा होतीये. कुठेही ते नाराज नाही आहेत, परंतु त्यांची तब्येत जी आहे, त्यांना ताप देखील काल होता, त्यांना सर्दी देखील झालेली, आणि असं असताना आपण ते नाराज आहेत म्हणून दऱ्याला गेले असं सांगणे फार चुकीचं ठरू शकतं. मला असं वाटतं की त्यांनी एका वाक्यामध्ये स्वतःचं व्यक्तिमत्व ह्या महाराष्ट्रासमोर आणलं की मी नाराज होऊन रडणारा नाही, लढणारा आहे. त्याच्यामुळं प्रत्येकाला धावपळीतनं काही आरोग्याच्या अडचणी निर्माण होऊ शकतात, आणि त्याच्यासाठी जर ते तिथं गेले असतील चांगल्या वातावरणामध्ये तर त्याचं ते नाराज होऊन गेले किंवा नाराज न होता गेले हे आपण प्रेडिक्शन करण्यामध्ये काही पॉईंट आहे असं मला वाटतं. महाराष्ट्रातील सत्तेच्या वाटाघाटी सोडवण्यासाठी तिन्ही घटक पक्षाचे नेते काल दिल्लीत शहांना भेटले, पण या बैठकीतील फोटोंमधील देवेंद्र फडणवीस आणि शिंदेंच्या बॉडी लँग्वेजनं नव्या चर्चांना उधाण आलं. एरवी नेत्यांच्या गाठीभेटीवेळी उत्साही दिसणारे एकनाथ शिंदे काल शहांसोबतच्या भेटीवेळी नाराज असल्याचे दिसले. त्यांच्या चेहऱ्यावर उदास भाव दिसत होते, तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. त्यामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात काम करतील असा जवळपास स्पष्ट झाल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंना वाटाघाटीत म्हणावं तसं यश मिळालं नसल्याचं बोललं जात आहे. काय झालं त्या फोटोवर चर्चा सुरू झाली? काय फोटो म्हणजे काय? अरे मी आता तुम्हाला कधी गंभीर कधी हसरा काय काय तुम्ही आता ठरवताय ते तुम्हीच ठरवा. अरे बाबा आजही मी खुश आहे. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी एवढी मेजॉरिटी मिळाली नव्हती. याचा अर्थ काय? याचा अर्थ सरकारवर जनता खुश आहे आणि सरकारच्या कामाबद्दल जनता समाधानी आहे. याच्यातच आमचं समाधान आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.